रात्री जोरदार झालेल्या पावसामुळे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी वसाहतमध्ये पक्ष्यांचे खूप मोठे नुकसान झाले. अनेक पक्षी मृत्युमुखी पडले तर अनेक पक्षी जखमी झाले आहेत. या जखमी झालेल्या पक्ष्यांचे प्राण प्राणी मित्रांनी वाचवले व त्यांच्या अधिवासात आज सकाळी त्यांना सोडण्यात आले. काल रात्री भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी वसाहतीमध्ये अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामध्ये पोपट, कावळे अशा प्रकारची अनेक पक्षी मृत्युमुखी पडले व अनेक पक्षी जखमी झाले. या जखमी झालेल्या पक्ष्यांना रात्री या परिसरातील पक्षीमित्रांनी एका खोलीमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले व सकाळी या पक्ष्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले. नमस्कार मित्रांनो, मी सर्वमित्र कैलास ठाकूर ऑडन्स फॅक्टरी वरणगाव येथील रहिवासी असून मी वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव इथला सदस्य असून काल रात्री आमच्या ऑडन्स फॅक्टरी वरणगाव येथे खूप जोरदार पाऊस झाला. गारांची बरसात झाली. वारा वादळासह इथं भरपूर नुकसान झालं. फॅक्टरीमध्ये काही झाडे पत्रावर पडले आणि त्या झाडावर काही पक्षी बसतात. काही फांद्या पडून फांद्या तुटून खाली पडल्या आणि त्या झाडावर त्या पक्षी बसलेले होते आणि जास्त करून इथं पोपट बसलेले होते. त्या पोपटांचे ते गारपीट झाल्यामुळे ते पोपट भरपूर मृत्युमुखी पडले आणि जे काही पोपट जखमी झालेले होते तर आम्ही शेकडो पोपटांना वाचवलं आणि आम्हाला यश मिळालं. तर आम्हाला अशा कार्यास मदत करणारे आमचे अक्षय थेली वन्यजीव संरक्षण संस्थेचे जळगाव इथले सदस्य असून यांनी आम्हाला मदत केली. नंतर हे प्रतीक मेघे यांनी आम्हाला सहकार्य केलं. निशांत रामटेके वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव इथले सदस्य असून ए बी ऑडन्स फॅक्टरी वरणगाव इथं राहणारे आहेत. नंतर हे धीरज सुरवाळे यांनी आम्हाला त्यांच्या त्या कामामध्ये सहकार्य केलं आणि यशस्वीरित्या आम्ही मिठ्ठूंना पोपटांना आणि घरी घेऊन जाऊन जखमी मिठ्ठूंना आम्ही मलमपट्टी वगैरे करून डॉक्टरांना बोलवलं. तिथं आमच्या इथं डॉक्टर पण उपस्थित झाले. नंतर रात्री वनरक्षकांना आम्ही फोन करून बोलवलं तर वनरक्षकाचे चिंचोले साहेब आणि वानखेडे साहेब हे इथं उपस्थित झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या अंडर त्या सगळ्या मिठ्ठूंना पोपटांना कावळे साळुंग्या यांनी जे काही मृत्यू झालेले होते त्यांना त्यांच्या आधीन दिले आणि बाकीचे काही पोपट होते आम्ही ते सुरक्षित रात्री घरी घेऊन जाऊन सकाळी दीपश्री जाधव मॅडम वनपालचे यांच्या हस्ते आम्ही काही पोपटांना जंगलामध्ये वसाहतमध्ये आम्ही त्या सोडून दिले. असे कार्यकर्ते वरणगाव फॅक्टरीचे सोशल वर्क म्हणून काम करतात. सर्पमित्र म्हणून पण आम्हाला हे ओळखलं जातं. तर असे कार्य आमच्या हातून घडवणे यांच्या असे चांगले कामं हो हेच यांचा यांना म्हणजे यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. वनपाल रुईखेडा, माझं नाव दीपश्री अरुण जाधव. काल 10/6/2022 रोजी रात्री वादळी पावसामुळे ऑर्डनन्स फॅक्टरीमधील इस्टेट ऑफिस या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे पोपट प्रजातीचे पक्षी हे रात्री वादळाने मरून पडलेले होते. काही त्याच्यातले जिवंत होते. त्याचबरोबर ऑर्डनन्स फॅक्टरीमधील चातक संरक्षण संस्थेचे सगळ्या कर्मचारी यांनी आम्हाला सहकार्य करून बऱ्यापैकी पक्षी जमा करण्यासाठी मदत केली. त्यांना पिंजऱ्यात ठेवून रात्रभर त्यांचं संरक्षण केलं आणि आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांना त्यांच्या आदिवासामध्ये सोडण्यात आलं असेल. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.